नमस्कार श्रोते हो, तुम्हा सर्वांचं आपल्या परिवारात खूप स्वागत. श्रोते हो, आज भेटलो आहोत आपण अशाच एका छोट्याशा माहिती पण यूजफुल माहिती आहे. तीच माहिती अशी आहे की तुम्ही त्या व्हिडिओचं नाव बघूनच हा व्हिडिओ बघायला सुरुवात केला आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अशी विनंती करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. श्रोते हो, आपण दररोज देवपूजा करतो, म्हणजे तुम्ही नसताल करत, तुमच्या घरातले कोणीतरी देवपूजा करतच असेल. जो कोणी देवपूजा करत असेल ते व्यक्ती नियमित देवापुढे दीप प्रज्वलित करत असते. श्रोते हो, कोणत्याही शुभ कार्याच्या ठिकाणी कुठेही आपण कार्य करताना दीप प्रज्वलनाचे काम करत असतो, तेव्हा ते दीप प्रज्वलन एवढं का महत्त्वाचं आहे यासाठी हा व्हिडिओ खास बनवला आहे. तर ऐका, दिवा हे एक तेजाचे एक प्रसन्न रूप आहे, तो चतुर्थ पुरुषार्थ साधून देणारा आहे असे त्याचे वर्णन कलिका पुराणात आढळते. म्हणूनच दिव्याच्या प्रकाशात देवाचे रूप न्याहाळावे व तिन्ही सांजेला देवाजवळ व तुळशीजवळ दीप लावावा. तुम्ही जर तुळशीजवळ दीप लावत नसाल तर आजपासून तुळशीजवळ दीप लावायला सुरुवात करा, हा मंगलकारक मानला जातो. म्हणूनच देवाप्रमाणेच वधूवरांना तसेच बाळबाळांतींना दीपाने ओवळण्याची सुद्धा पद्धत आहे. कोणत्याही मंगलविधीत साक्षी म्हणून दीप प्रज्वलित करून ठेवतात. जर आपण पाहिलंच असेल की नवरात्रात 9 दिवस काही लोक अखंड दिवा प्रज्वलित करून ठेवत असतात, आणि तसे ठेवल्याने मी त्याबद्दल व्हिडिओ बनवला आहे की 9 दिवस घरामध्ये अखंड दिवा का प्रज्वलित करायचा नवरात्रात. तर श्रोते हो, बघा, अखंड दिवा प्रज्वलित करण्याचे नवरात्रासुद्धा खूप महत्त्व आहे. देवापुढे लावायच्या दिव्यात तेल किंवा तूप याशिवाय अन्य कोणतेही ज्वलन पदार्थ वापरू नयेत असे अग्निपुराणात सांगितले आहे. तुम्ही म्हणत असाल तेल आणि तूप का, तर बघा, त्यातून निघणारा जो वायू असतो तो ओझोन थराला एक प्रोटेक्ट करण्याचं काम करत असतो. त्यामुळे तुम्ही देवापुढे दिवा लावताना तेल आणि तुपाचाच लावायचा. दुसरे द्रव जे ज्वलनशील आहेत त्याने त्याला छिद्र पडतात आणि त्यामुळे तो वातावरणास आणि आपल्या पर्यावरणास हानिकारक आहे. हा दिवा जमिनीवर कधीच ठेवू नये, तसेच तो फुंकर मारून विझू नये. तो फुकल्याने विझण्यास म्हणजे आपोआप विजल्यास हरकत नाही. आषाढी अमावस्या ही दिव्याचीच आवस असते. या दिवशी दिव्यांचीच पूजा करते आणि याबद्दलची कहाणी आपल्या चॅनलवर आहे. कहाणीचं नाव आहे कहाणी दिव्यांच्या अवसेची. तर श्रोते हो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलंच नसेल तर प्लीज आता ठेवा, जेणेकरून तुम्हाला विविध माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला माहिती मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.